आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे गुरु तेथे ज्ञान हा विषय घेण्याचं मुख्य कारण असं की आज गुरु म्हणून जी संस्था प्रस्थापित झालेली आहे त्याच्यामध्ये ज्ञान देणारे गुरु फार कमी असतात बहुतेक सगळे ते उदी भस्म अंगारे दुपारे कानमंत्र असे तऱ्हेचे जे गुरु असतात ते ज्ञान काही देत नाही काही पा पाद्यपूजा वगैरे करणारे वगैरे असे असतात तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ना ते ज्ञान म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं आहे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान ही जायचे की गुरु ज्ञान असेल तर ते गुरु ज्ञान नसेल तर ते गुरु नाहीत कळलं की नाही म्हणून गुरु तेथे ज्ञान मग त्या ज्ञानाने काय होतं आत्मदर्शन होतं म्हणजे आत्मानुभव येतो आणि आत्मानुभवाने काय होतं तुम्हाला खरी समाधान मिळतं खरं सुख मिळतं खरी विश्रांती मिळते खरा आनंद मिळतो म्हणून मी मागच्या प्रव मी प्रवचना सांगितलं की आपल्याला मन जे आहे ते संसार करतं आणि संसारातच गुंततं ते परमार्थ नावाची गोष्ट जी आहे त्या ठिकाणी ते वळतच नाही आणि आज परमार्थाच्या नावाखाली लोक कर्मकांड कर्म करतात खरा परमार्थ करतच नाही कर्मकांड करतात तर मन ज्या वेळेला संसारात गुंततं संसारामध्ये नाना तऱ्हेची कार्य ते मनच करत असतं बुद्धीतून मनच पाहतं कानातून मनच ऐकतं सगळं काही मनच करत असतं अगदी विचार करणं मनच विकार विचार आशा निराशा हे सुद्धा मनच करत असतं त्यामुळे संसारामध्ये मन इतकं गुंतलेलं असतं आणि मन खरं सांगायचं म्हणजे थकलेलं असतं पण त्याला विश्रांती मिळत नाही त्याला विश्रांती मिळत नाही ही विश्रांती मिळत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही म्हणून आज जगामध्ये सगळे लोक मनशांती हरून बसलेले आहेत कळलं की नाही मग ते श्रीमंत असो गरीब असो विद्वान असो अविद्व अडाणी असो राजा असो प्रजा असो कोणी असो आज सगळी मंडळी विश्रां विश्रांती मिळत नाही आणि म्हणून शांतीसूक मिळत नाही विश्रांती मनाल मनाल मन मनाला मिळाली पाहिजे आणि मनाला विश्रांती कधी मिळते मन ज्या वेळेला देवाच्या चरणी स्थिर होतं तेव्हा मनाला विश्रांती मिळते म्हणून तुकार महाराज सांगतात काय ते बघा तुकार म्हणजे आता न मागे आणीक तुझे पायी सुख सर्व आहे की सर्व सुख जे आहे ना ते तुझे पायी आहे म्हणजे तुझे चरणी सर्व सुख आहे आता प्रश्न निर्माण होतो की देव म्हणजे काय देवाचे चरण म्हणजे काय त्या ठिकाणी मन स्थिर करायचं म्हणजे काय ते करायचं कसं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीमध्ये खरा परमार्थ भरलेला आहे आणि म्हणून इथे जर तुम्हाला नीट मार्गदर्शन मिळालं नाही तर मनुष्य परमार्थाच्या नावाखाली फक्त कर्मकांड आयुष्यभर करत राहतो आणि त्याची प्रगती होत नाही म्हणून मनाचे उन्मन नाम गाता असं म्हटलेलं आहे की तुमचं जे मन, मन जे आहे ते मन देवाच्या चरणी जेव्हा स्थिर होतं तेव्हा मनाचं उन्मन होतं मनाचं उन्मन होतं म्हणजे काय मनाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं मनाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं की आज मन जे आहे चंचल आहे ना त्या मनाला स्थिरता येते आज मनाला जे सतत अस्थिरता आहे ती त्या मनाला स्थिरता येते उन्मन ज्याला मन म्हणतात ते आणि साधं मन याच्यातला हा फरक आहे म्हणून उन्मनीमध्ये जोपर्यंत उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी येतं असं एके ठिकाणी जनाबाईने म्हटलेलं आहे की पांडुरंगाच्या भेटीत तुम्हाला मनाचं उन्मन होतं म्हणून मनाचं उन्मन झालं की पांडुरंगाची भेटी पांडुरंगाची भेटी झाली की मनाचं उन्मन असं ते विष सर्कल आहे त्या हे मनाचं उन्मन होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मनाचं उन्मन होण्यासाठी तुम्हाला सद्गुरूने प्रथम देव दाखवला पाहिजे म्हणून सद्गुरू काय करतात प्रथम देवाचं तुम्हाला ओळख करून देतात दाखवतात म्हणजे ओळख करून देतात ती ओळख कशी करून देतात त्याला व्यतिरेक असं म्हणतात शास्त्रामध्ये त्याला व्यतिरेक असं म्हणतात की आपल्या शरीराच्या पलीकडे कर्मेंद्रिय आहेत कर्मेंद्रियाच्या पलीकडे ज्ञानेंद्रिय आहेत ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे अंतरेंद्रिय आहेत म्हणजे मन चित्तबुद्धी वगैरे त्याच्याही पलीकडे बुद्धी आहे त्या बुद्धीच्याही पलीकडे तो आहे कोण म्हणजे परमेश्वर म्हणून एके ठिकाणी म्हटलेलं आहे ना इंद्रिया आणि पराण्याहू इंद्रियेभ्यो परमना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा असं म्हटलेलं आहे तो सर्वांच्या पलीकडे तो आहे म्हणून लोकांचा आज काय झालं आहे गोंधळ की बुद्धीच्या पलीकडे देव आहे म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की बुद्धीचा उपयोग नाही म्हणून पण तसं नाही तो विषय मी पूर्वी एकदा घेतलेला आहे की बुद्धी आणि देव हे अगदी जवळजवळ आहे बुद्धी आणि देव अगदी जवळजवळ आहे बुद्धीच्या पलीकडे देव आहे ह्याचा अर्थ देवाच्या अलीकडे बुद्धी आहे कळलं की नाही आता माझ्या अली मागे एक मनुष्य उभा आहे अशी कल्पना करा तर तो माझ्या किती जवळ आहे पण मला जवळ असून दिसतो का दिसत नाही कारण मागे आहे तो मागे जवळ मग त्याला मला पाहायचं असेल तर फक्त असं केलं की पुरे कि की मला तो दिसणार कळलं की नाही म्हणून आपल्या धर्मामध्ये प्रदक्षिणा सांगितलेली आहे प्रदक्षिणेचा अर्थ आपल्या मनाने वळायचं प्रदक्षिणा घालायची म्हणजे पाठीमागे जायचं आणि मग पुन्हा पुढे यायचं ह्याला प्रदक्षिणा म्हणतात कळलं की नाही म्हणजे देवाची भेट घ्यायचं आणि पुन्हा शरीरावर यायचं क शेवटी संसार करायला पाहिजे ना म्हणजे शरीर पाहिजे म्हणून पुन्हा शरीरावर यायला पाहिजे पण देवाची भेट करायची म्हणून असं घेऊन पुन्हा परत शरीरावर यायचं याला प्रदक्षिणा म्हणतात तर ही जी प्रदक्षिणा जी आहे ही कशी करायची हे सद्गुरू शिकवतात कळलं की नाही म्हणून बुद्धीच्या पलीकडे देव आहे याचा अर्थ देवाच्या अलीकडे बुद्धी आहे आणि म्हणून बुद्धी आज जी जगाला सन्मुख आहे ती देवाला सन्मुख झाली पाहिजे म्हणजे मी समोर बघतो आहे त्याच्याऐवजी मी फक्त मागे वळून नीट बघितलं की तुम्ही म्हणतो याचं वर्णन संतांनी एक वेगळ्या प्रकारे केलेलं आहे आणि की नाही तुकार तुकाराम महाराज काय म्हणतात बघा तुकार म्हणे मन उफराटे होय तरी हे अपाय मावळे अपाय म्हणजे कुठले काम क्रोध लोभ अत्यंत शबर, गुरु गुरुकृपा बळे आवरावी हे काम क्रोध लोभ जे आहे ना ते अतिप्रबळ आहेत ते गुरुकृपा बळे आवरावी असं म्हटलेलं आहे तर सांगायचा मुद्दा असा की हे कधी होईल तुकारपणे मन उफराटे होय तरी हे अपाय मावळत ती म्हणजे हे जे सगळे विकार वगैरे जे त्रास देतात किंवा विचार विकल्प वगैरे जे त्रास देतात ते त्रास देण्याचं बंद होईल जेव्हा तुम्ही उफराट मन कराल तेव्हा हो। म्हणजे बुद्धी मन बुद्धी हे सर्व एकच आहे मन बुद्धी चित्त हे खरं म्हणजे एकच आहे पण त्याला थोडंसं वेगळ्या वेगळ्या अँगलनी त्याला नावं दिलेली आहे का एकच मनुष्य सेक्रेटरी तोच मनुष्य अध्यक्ष तोच मनुष्य सभासद कळलं की नाही तसं एकच जे मन तत्व मन, आए, मन जे आहे ते विशिष्ट ह्याच्यामध्ये बुद्धी विशिष्ट प्रे मन विशिष्ट परिस्थितीमध्ये चित्त असं ते आहे असो तर सांगायचा मुद्दा असा तर तुका म्हणे मन उफराटे होय एक झालं तर तुम्हाला त्याचं दर्शन होईल कळलं की नाही म्हणून हे जी बुद्धी जी आहे किंवा मन जे आहे ते उफराटं करता आलं पाहिजे उफराट याचा ता अर्थ काय उफराट याचा अर्थ असा की मनाची जी धाव किंवा गती जी आज सरळ आहे ना ती देवाच्या दिशेने वळवली पाहिजे बस बाकी काही करायचं नसतं आणि हे करण्यासाठी मन उफराट करायचं आता उफराट करायचं म्हणजे काय करायचं तर त्याच्यासाठी देव जिथे आहे तिथे मनाचं लक्ष वेधायचं म्हणून सद्गुरू देवाची ओळख करून देतात आधी देवाशी ओळख हवी मग त्याचे ते करावे म्हणजे स्मरण करावे कारण की नाही म्हणून आधी देवाची ओळख करून देतात की तो नेमका कुठे आहे कसा आहे त्याला पाहायचं कसं म्हणजे त्याचा त्याची त्याच्यावर लक्ष कसं केंद्रीभूत करायचं हे सद्गुरू शिकवतात त्याला दिव्यबोध साधना म्हणतात म्हणजे प्रथम सद्गुरू दिव्यबोध देतात आणि मग त्याला दिव्य साधना शिकवतात हे जेव्हा करतं ना तेव्हा त्यातला मन उफराट करता येतं कळलं की नाही मन उफराट करायला कुठे जायला नको कुठे यायला नको संतांनी जरा वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे कळलं की नाही एका जनार्दनी एकनाथ महाराज काय सांगतात बघा एका जनार्दनी म्हणजे सोम वारा पंचमहाभूताचा पसारा सोहमच्या विचारा साधू जाणे एका जनार्दनी आप आपणासी देखणे साक्षीत्वे पाहणे तेची सोम असं म्हटलेलं आहे की सोम म्हणजे काय तुम्ही म्हणता श्वासोश्वासामध्ये सोम सोम चाललेला आहे तो सोम वारा नव्हे पंचमाभूताचा पसारा नव्हे तर सोम म्हणजे काय ते सांगतात एका जनार्दनी आप आपणास ही आपण आपणाला पाहणं म्हणजे मन उफराटं करणं आता आपण आपणाला पाहायचं कसं कळलं की नाही ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे की आपण आपणाला पाहायचं का शेवटी आपल्या आतमध्ये दे जो देव आहे ते आपलंच रूप आहे त्याला स्वरूप असं म्हणतात त्या स्वरूपाकडे पाहणं म्हणजे आपण आपणाला पाहणं आता हे कळायला सम कठीण आहे समजायला कठीण आहे कारण हा अभ्यासच मूळ वेगळा आहे परमार्थाचा याला प्युअर परमार्थ म्हणतात प्युअर अध्यात्म इथे कर्मकांड नाही काय नाही काय नाही काय नाही कसल्या अंधश्रद्धा नाही काय नाही काय नाही प्युअर शास्त्र आहे कळलं की नाही प्युअर अध्यात्म आहे पण हे कठीण आहे कळलं की नाही कठीण म्हणजे किती कठीण आहे की एके ठिकाणी मच्छिंद्रनाथाने सांगितलेलं आहे कळलं की नाही गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने एके ठिकाणी सांगितलं आहे अरे मच्छिंद्र गोरक्षनाथा खरा गुरुचा बच्चा कोण ते त्याने एके ठिकाणी सांगितलेलं आहे कळलं की नाही ते असं म्हणतात गुप्त हो गुप्त होकर प्रगट होय जावे मथुरा काशी कळलं की नाही गुप्त होकर प्रगट होय जावे मथुरा काशी कुंडलिनी खूप चढावे कुंडलिनी खूप चढावे ब्रह्मरंध्रमे जावे तोही कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा म्हणजे एवढं करणारा जो योगी आहे ना तो सुद्धा गुरुचा बच्चा नाही एके ठिकाणी गुप्त होऊन दुसरीकडे प्रगट होतो आहे तोही गुरुचा बच्चा नाही असं सांगितलेलं आहे पुढे ते असं सांगतात की चलते आहे पाणी के उपर बोले सो होय म्हणजे पाण्यावर चालण्याची त्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे बोलेल ते प्रमाणे होत आहे सोही तोही कच्चा वे कच्चा नाही गुरु का वच्च्या मच्छिंदर सुंदरे गोरख कहे मच्छिंदर सुंदरे तीन, तीनो उपर जीनो उपर सद्गुरुजी गुरु की आप आप को चिन्हा सोही सच्चा वे सच्चा सोही गुरु का बच्चा असं म्हटलेलं आहे मच्छिंद्राताने कळलं की नाही तीनो उपरं जाणं म्हणजे स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह ह्या तीन देहाच्या पलीकडे जो वास करून आहे तिथे जाणं म्हणजे त्याला त्याने म्हटलेलं आहे तीनो उपरं जाणं आणि आप आपको चिन्हा तिथे जाऊन आप आप म्हणजे आपण आपणाला पाहणं ओळखणं हा जो अभ्यास आहे हा सर्वसाधारण माणसाला समजणं कठीण आहे कारण की त्याला गुरुशिवाय तर समजत नाही पण गुरुसुद्धा असे फालतू गुरु, गुरु, गुरु उपयोगाचे नाहीत ते हे शिकवणारे गुरु पाहिजे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे